बेळंकी ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यमान सरपंच विरुद्ध अविश्वास ठरावासाठी केलेला अर्ज अपात्र घोषित. सविस्तर बातमी अशी की ग्रामपंचायतमध्ये सध्या कार्यरत असलेले विद्यमान सरपंच श्री राजाराम दत्तू गायकवाड हे लोकनियुक्त सरपंच आहेत. परंतु त्यांच्या कामकाजावर नाराजी असलेले काही ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यमान सरपंच विरुद्ध अविश्वास ठरावासाठी माननीय तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. अविश्वास ठरावासाठी केलेल्या अर्जाचा विचार करून माननीय तहसीलदार यांनी अविश्वास ठरावासाठी केलेला अर्ज अपात्र आहे असे घोषित करून विद्यमान सरपंच राजाराम दत्तू गायकवाड हेच सरपंचपदी कायम राहतील असा अहवाल माननीय तहसीलदार यांनी दिला आहे. त्यामुळे अविश्वासासाठी दिलेला अर्ज अवैध ठरला आहे. माननीय तहसीलदार यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की अविश्वास ठरावासाठी किमान 10 सदस्य संख्या असणे आवश्यक होते. अर्ज केलेली सदस्य संख्या फक्त 9 असल्याने अविश्वास ठरावासाठी दिलेला अर्ज अपात्र आहे असे माननीय तहसीलदार यांनी घोषित केले आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच श्री राजाराम दत्तू गायकवाड हेच सरपंचपदी कायम असतील असा निर्वाळा माननीय तहसीलदार यांनी दिला आहे. अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूबवरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती